तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या K4 नर वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे. ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील आवळगाव बांदा परिसरात यासाठी अभियान राबवण्यात आलं. पशु चिकित्सा अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात यासाठी ब्रह्मपुरी वनक्षेत्रात एक पथक तैनात करण्यात आलं होतं. या दरम्यान आवळगाव परिसरात वाघाचं वास्तव्य असल्याचं लक्षात येताच या ठिकाणी सापळा रचून वाघाला डॉट मारून बेशुद्ध करण्यात आलं. गेल्या 3 महिन्यात याच परिसरातून 3 वाघांना जेरबंद करण्यात आलं असून ऐन पीक काढणीच्या काळामध्ये शेतकरी या वाघाच्या वावरामुळे त्रस्त होते. याच परिसरामध्ये वाघाच्या हल्ल्यात 3 जणांचा बळी गेला होता. जेरबंद करण्यात आलेल्या वाघाची प्राथमिक तपासणी करून त्याला चंद्रपूरच्या वन्यजीव सेवा केंद्रात रवाना करण्यात आलं.